गाड़ियों से बैटरी चुराने वाले दो आरोपियों को पंचमढ़ी पुलिस ने गिरफ्तार किया है। पंचमढ़ी पुलिस थाना क्षेत्र में टाटा एक्स गाड़ी से बैटरी चोरी जाने की शिकायत दर्ज हुई थी। इसी मामले की जांच करते हुए पंचमढ़ी पुलिस ने दो आरोपियों को गिरफ्तार किया है। दोनों आरोपी नशे की लत पूरी करने के लिए गाड़ियों की बैटरी चुरा कर उसे बेचते थे। बरोबर, अभिषेक सिंह भाटिया या तो जयसवाल लॉन वैशाली नगर समोर लॉन समोर एक टाटा एक्स गाड़ी उभी ठेवली होती, त्याच्यात आणखी एक बॅटरी होती। रात्रीच्या दरम्यान एक तारखेच्या रात्रीच्या दरम्यान त्यांनी ठेवली होती, तर ते दिसून आलेले म्हणून सकाळी त्यांनी एफ आय आर करायला दोन तारखेला एफ आय आर करून डीबी पथकाने शोध लावली। त्याच्यात त्या टाटा एस मधून त्या स्वतः टाटा एसच्या बॅटरी एक आणि त्याच्या आतमधलं एक असे दोन बॅटऱ्या, तसेच इतर तीन बॅटऱ्या ह्या चोरी करण्यासाठी हे रात्री जे फिरत होते ई रिक्षाचा वापर करत होते। आमच्या डीबी पथकाने ई रिक्षा पण ताब्यात घेतली आणि पाच बॅटऱ्या रिकव्हरी केलेल्या आहे। दोन आरोपी अटक केले, त्याच्यापैकी एक शोएब खान म्हणून आहे माजरी पार्वतीनगर यशोदराचा आणि एक शेख निस्बत उर्फ गोलू नियाज अहमद हा 19 वर्षाचा नवीन टेकावस्ती जुबेर किराणा समोरचा आहे। हे दोन लोकांची दोस्ती होऊन एक ई रिक्षाने त्यांच्या ई रिक्षाने घेऊन चोरी करायचं आणि विकायचं ही घटना ही पहिल्यांदाच आहे। त्याचा पूर्ण रेकॉर्ड वगैरे बघितलं होता तर यापूर्वी त्याच्यावर गुन्हे वगैरे दाखल नाही आहे। या दोन्ही आरोपींना अटक करून मुद्देमाल जप्त केलेले आहे आणि मान्य न्यायालयात पाठवून त्याचा पुढील तपास करू। नाही, रात्रीच्या वेळेला फिरायचं, यांना सवय लागली होती व्यसन नशा करण्याची, दारू वगैरे पिण्याची, त्याच्यामुळे यांना जर पैसे नाही मिळाले अशा पद्धतीचं पहिल्यांदाच त्यांनी गेले की मजबुरीने अंबोवर यांना पैसा नेता ये होगा वो होगा अंबो तू पी नाही था करणं येता शोक करणं येता। तर ही जो चोरी आहे या दोन्ही आरोपीमध्ये पहिल्यांदाच चोरी झाली। कारवाईमध्ये आपला कुठला स्टाफ इन्वॉल्व्ह? बरं, या कारवाईमध्ये एपीआय सोमवंशीच्या ह्याच्यात सोबत इम्रान आहे मेनेवार आणि राहुल चिकते गगन यादव संतोष शेंद्रे आणि सोमवंशीचे रायटर पद्माकर रुके आहे। तसे तर टेक्निकल मदतीसाठी आपला महेंद्र सेलुकर गृहमंत्री ऑफिस त्यांची जे कामगिरी आहे कैमरा पर्सन अखिलेश भारद्वाज के साथ अभिषेक पांसी की रिपोर्ट।